नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी, 107 कोटीची विमा भरपाई, अत्यंत मोठी बातमी। सोबवणी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी पीक विमा मिळावा म्हणून उपोषणचा इशारा दिला होता। या पाठपुरवठ्यानुसार शेतकऱ्याच्या अडचणीच्या काळात ही परतव्याची रक्कम पदरात पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होणार आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक जोखीम सुरक्षित पडताळणी विमा कंपनीने मंडळ न्याय मंजूर केला। ही रक्कम 160.5 कोटी असून ती कापूस तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। हा परतावा पेरणी आधी मिळण्यासाठी दैनिक सकाळने उत्तर प्रकाशित करून सातत्याने प्रश्न मांडला। विम्यासाठी आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मनीष जाधव यांनी पीक विमा म्हणून उपोषणाचा इशारा दिला होता। 99,655 शेतकऱ्यांना लाभ, कापूस तूर पिकाची रक्कम नुकतीच मंजूर करण्यात आली असून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे। कापूस उत्पादक शेतकरी 1,38,209 यापैकी 99,655 शेतकऱ्यांना 77.76 कोटी लाभ मिळाला आहे, तर तूर उत्पादक सहभागी शेतकरी 67,909 पैकी 65,813 शेतकऱ्यांना 30.04 कोटी विम्याचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती पीक विमा कृषी अधिकारी जाधव यांनी दिली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनीष जाधव यांनी पीक विमा म्हणून उपोषणाचा इशारा दिला होता। पाठपुराव्यानंतर शेतकरी अडचणीच्या काळात परताची रक्कम पदरात पडल्याने शेतकरी समाधान व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास संरक्षक आहोत म्हणून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कापूस सोयाबीन तूर पिकाचा विमा काढण्यात येतो। मागील हंगामातील कापूस सोयाबीन उडीद ज्वारी मूग तूर पिकासाठी 4,36,609 शेतकऱ्यांना 271.85 लाख रुपये विमा भरपाईची रक्कम वाटप केली। यातील सोयाबीनची रक्कम शेतकऱ्यांना आधीच मिळाली होती। तर मित्रांनो, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।